दूध दरवाढ व्हावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली होती दूध दरवाढीच्या मागणीच्या आंदोलनात पहिल्या दिवशी जिल्ह्यातील चोवीस लाख लिटर दूध संकलन पूर्णपणे ठप्प झालं जिल्ह्यात असणाऱ्या एकशे पासष्ट दूध संकलन केंद्राच्या खात्यात एकही लिटर दूध जमा झालं नसून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं सतर्कता बाळगली गेली खासदार शेट्टी यांनी हाक दिल्यानं पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दूध संकलन ठप्प झाले यावेळी पाच कोटी रुपयांचं नुकसान झालंय याच मुद्द्यावर जर मागण्या मान्य न झाल्यास मुंबईसह इतर महानगरालाही दूध पुरवठा रोखला जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय संघटनेच्या निर्णयानुसार राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील दूध संकलन पूर्णतः ठप्प झालं होतं दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या दूध दरवाढीच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानंही पाठिंबा देऊन निदर्शनं केली दूध दरवाढीची मागणी असून याबाबत राज्य सरकारनं निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी असे काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही स्पष्ट आहे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जिल्हा प्रशासन सतर्क असून दूध टँकर रवाना करण्यासाठी कोणी मागणी केल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल दूध घेऊन जाणाऱ्या जिल्ह्याबाहेरील काही टँकर्सना पोलीस संरक्षणात रवाना करण्यात आला असल्याची माहितीही समजते आहे जिल्ह्यात एकूण एकशे पासष्ट दूध संघ आहेत त्यात खाजगी दूध संघांची संख्या एकशे पंचेचाळीस सहकारी दूध संघांची संख्या बारा तर दहा दूध संघ बहुराज्यीय अर्थात मल्टीस्टेट आहेत या सर्वच दूध संघांमध्ये प्रतिदिन सुमारे चोवीस लाख लिटर दूध संकलित होते परंतु जिल्ह्यात असणाऱ्या दूध संकलनाच्या खाती एकही लिटर दूध संकलन झालेलं नाही न्यूज रिपोर्टर युनोसी नामदारसह स्वप्नील सोनार एसनॅन मिडिया श्रीरामपूर